या बातमीचे प्रायोजक आहेत इकबाल फॅशन सोलापूर। अपरिचित सामाजिक संस्थेतर्फे सालावादाप्रमाणे यंदाही किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। यामध्ये शहरभरातून 69 बालमावळ्यांनी सहभाग घेतला होता। दीपावली निमित्त मुलांच्या शाळांना सुट्ट्या असतात आणि सुट्टी म्हणजे मुलांचे हात खूप मोठ्या प्रमाणावर किल्ले बनवण्याकडे वळतात। त्याच किल्ले बनवणाऱ्या मुलांना शाबासकीची थाप देऊन किल्ले बनवणं ही एक लोकचळवळ व्हावी या हेतून संस्थेतर्फे किल्ले बनवणे स्पर्धा आयोजित करून प्रथम 3 उत्कृष्ट किल्ले बनवणाऱ्या मावळ्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम, उत्तेजनार्थ 5 किल्ले बांधणाऱ्या मावळ्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन माजी नगरसेवक जगदीश पाटील, माजी बाजार समिती सदस्य चन्नवीर चिट्टे, नरेंद्र गंभीरे, सिद्धेश्वर बँक उपाध्यक्ष अनिल बुरांडे, इतिहास अभ्यासक नितीन अन्वेकर व संस्थेचे अध्यक्ष मयूर गवते यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आलं। सदर कार्यक्रमावेळी अध्यक्षीय मनोगतात जगदीश पाटील यांनी अपरिचित सामाजिक संस्थेतर्फे किल्ले बांधणी स्पर्धा घेण्यात आली। सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक मयूर गवते यांनी केलं, सूत्रसंचालन राहुल बिराजदार यांनी केलं, तर आभार प्रदर्शन नरेश मन्नू रेड्डी यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मल्लीनाथ स्वामी, भरत गवते, रावसाहेब सावंत, शुभम हंचाटे, गणेश इळमेली, रामेश्वर सुरवसे, राजेश पोरे, साई रामपुरे आदींनी परिश्रम घेतले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।